तर कर्नाटकात सत्तांतर अटळ असल्याची परंपरा कायम आपल्याला दिसते. 38 वर्षापासूनची ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर भाजपच्या सत्तेत पुन्हा बदल झालाय आणि आता कर्नाटकात काँग्रेसनं एका हाती विजय मिळवलेला आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा 113 तो गाठून काँग्रेस पुढे गेली आहे. 115 जागांवर आता काँग्रेस आघाडीवर आहे. जल्लोष सुरू झालेला आहे. स्क्रीनवर हे चित्र पाहायला मिळते. सुभाष सर तुम्ही पाहत असाल, पुन्हा एकदा कर्नाटकी जनतेनं हे दाखवून दिलंय की इथं सत्तेत कायम कुणीच राहत नाही, सत्ता बदल होतोच. 38 वर्षाची आपली परंपरा कर्नाटकी जनतेनं कायम ठेवलेली आहे आणि यावेळेला आपण पाहत होतो की सर्वात जास्त मतदान 1957 नंतर झालं, ते म्हणजे 73.19% एवढं मतदान झालं होतं. आणि हा जो वाढलेला मतदानाचा टक्का आहे, याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा मतदानाच्या दिवसापासून होती. पण आता दिसतं असं की काँग्रेसला हे मतदान जे आहे ते त्याचा फायदा झालेला दिसतोय. कारण लोक जे जेव्हा विक्रमी मतदान करतात, घराच्या बाहेर मोठ्या संख्येने पडतात, त्यावेळेला ते जनरली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान असतं. त्यामुळं आपल्याला हे दिसतं की काँग्रेसला या जास्त मतदान झालं त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि आता काँग्रेसला निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 115 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. 73 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. 29 ठिकाणी जनता दल सेक्युलर आघाडीवर आहे. आणि 3 ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. याच्या व्यतिरिक्त कल्याणार राज्य प्रगती पक्ष हा काँग्रेसचा जो सहयोगी पक्ष आहे, मित्रपक्ष आहे, त्याला एक जागा मिळालेली आहे. आणि सर्वोदय कर्नाटका पक्ष हा एक जागावरती आघाडीवर आहे. तर हा जो कल 224 पैकी 222 मतदारसंघाचा हा कल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे. पुन्हा एकदा ही मोठी बातमी आपण पाहतोय. यामध्ये म्हणजेच ताजे अपडेट्स.